चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा लोकांच्या हिताचा नसून तो व्यावसायिक महामार्ग असल्याचा आरोप करत किसान सभेनं अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतला आहे. सुरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्गासाठी अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. यामध्ये पुन्हा आता भर पडली आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी पर्यावरण विभागाकडे तक्रार केली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग लोकांच्या हिताचा नाही तर व्यावसायिक असल्याचा आक्षेप यात नोंदवण्यात आलाय. शासनाच्या संबंधित विभागाला देखील या संदर्भात तक्रार पाठवण्यात आली आहे. या प्रकल्पास किसान सभेनं अनेक कारणांसाठी विरोध नोंदवला आहे. सुनावणीसाठी मांडण्यात आलेले पर्यावरण विषयांचे मुद्दे सदोष असून अपुऱ्या आणि खोट्या माहितीवर आधारित असल्याचं किसान सभेचं म्हणणं आहे. महाराष्ट्र भूजल विकास व्यवस्थापन अधिनियम 2009 याचा कोणताही संदर्भ घेण्यात आलेला नाही असा आरोप या सभेनं केलाय. रस्ते बांधणी प्रकल्पात सुमारे 30 ते 40 फूट खोदकाम करून त्यामध्ये अन्य सामग्री भरण्यात येणार आहे. यामुळे प्रदूषण आणि जलसंधारणाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे.